ही दृश्य आपण दहिसर मधली बघू शकतोय. या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंबीय हे पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर घोसाळकर ठाकरे गटाचे एक महत्वाचे नेते दहिसर मध्ये माजी नगरसेवक ते राहिलेले आहेत आणि त्यांच्यावर काल गोळीबार झाला होता, त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. आज अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले जाणार आहेत आणि अंत्यदर्शनासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे या ठिकाणी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रश्मी ठाकरेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इतरही ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संजय राऊत सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत, अनिल परब असतील, रश्मी ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. तर घोसाळकर यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे गटातील जे महत्त्वाचे नेते आहेत, मोठे नेते आहेत, तेही उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी उद्धव ठाकरे येतील असं आधी सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता उद्धव ठाकरे त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय. यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांच्याकडे. चेतन, काय सांगाल, ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर ठाकरे गटातील जे इतर नेते आहेत तेही दिसत आहेत. निश्चितच परा, ठाकरे कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता सहाव्या मजल्यावरती ज्या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ते अंत्यदर्शनासाठी गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या सोबत आपण पाहिलं असेल रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि स्वतः आमदार अनिल परबही सोबत होते आणि आता अवघ्या काही क्षणामध्ये ठाकरे कुटुंबाकडून अंत्यदर्शन झाल्यानंतर या ठिकाणी आता पार्थिव जे आहे ते खाली घेण्यात येईल आणि पार्थिव खाली आणल्यानंतर सर्व जे या ठिकाणी गर्दी लोटलेली आहे, सर्वसामान्य नागरिक असतील, शिवसैनिक असतील किंवा घोसाळकर कुटुंबीय असतील, या सर्वांना आता अंत्यदर्शनासाठी पार्थिव खाली आणलं जाईल. तत्पूर्वी आता ठाकरे कुटुंब आहे ते इमारतीमध्ये गेलेलं आहे ज्या ठिकाणी घोसाळकर कुटुंब वास्तव्य करत होतं, त्या ठिकाणी ते अंत्यदर्शन घेतील आणि त्यानंतर आपल्या संवेदना आहेत त्या जाहीर करतील आणि एकूणच घोसाळकर कुटुंबांचं सांत्वन केल्यानंतर ठाकरे खाली येतील, त्यांच्यानंतर अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव आहे ते खाली आणलं जाईल आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आता दाखवलं त्या ठिकाणी ते पार्थिव थोडा वेळ ठेवलं जाईल. दुपारी 3 नंतर एकंदरीत याच ठिकाणावरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे आणि अंत्ययात्रेसाठी आपण पाहू शकतो की समोर एक ट्रक आहे तो सजवण्यात आलेला आहे. याच ट्रकवरतून त्यांची अंत्ययात्रा इथून निघणार आहे. शेकडो नागरिक आहेत या ठिकाणी, शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते जमलेले आहेत. आता काही वेळापूर्वी ठाकरे कुटुंबाच्या आधी आपण पाहिलं असेल आमदार भाई जगताप असतील किंवा भाजपचे आमदार मनीष चौधरी काही वेळापूर्वी आलेले होते, योगेश सागर होते, प्रवीण दरेकर होते, म्हणजे सर्व पक्षीय आमदार आहेत, त्यांच्याबरोबर सलोख्याचे संबंध होते घोसाळकर कुटुंबांचे. स्वतः विनोद घोसाळकर हे महाविकास आघाडीमध्ये म्हाडाचे अध्यक्ष होते, दुसरीकडे स्वतः अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेवर संचालक म्हणून होते. ज्या ठिकाणी सर्व पक्षीय नेते आपण संचालक बॉडीवरती पाहिलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी सर्व पक्षीय नेत्यांच्या जवळ घातलेला एक उमदा तरुण आणि एक येऊ घातलेलं मोठं नेतृत्व कुठेतरी गमावल्याची खंतच सर्व राजकीय वर्तुळात आहे, विभागात आहे आणि म्हणूनच एवढ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत. परा, निश्चितच चेतन, एक तरुण नेता हरवल्याची जी भावना आहे ती व्यक्त होताना दिसते आणि तुम्ही म्हणाला सर्व पक्षीय नेते या ठिकाणी येत आहेत, उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब सुद्धा इथं पोहोचलेलं आहे. शिंदे गटातील नेते दिसत आहेत का? निश्चितच अद्यापपर्यंत या ठिकाणी शिंदे गटातील कुठलेही बडे नेते दिसलेले नाहीयेत. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजप असेल, काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल, तिन्ही गटातील वेगवेगळे नेते या ठिकाणी आल्याचं आपण पाहिलेलं होतं. ठाकरे गटातील आमदार असतील, खासदार असतील, माजी खासदार असतील किंवा नगरसेवक असतील, म्हणजे काही वेळापूर्वी अगदी वरळीतील जे नगरसेवक आहेत ठाकरे गटाचे आशिष शेंबूरकर ते सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि काल रात्रीपासून आपण आमदार मनीषा चौधरी यांना रुग्णालयातही पाहिलेलं होतं, त्यानंतर आज सकाळी ते पुन्हा एकदा घोसाळकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या. म्हणजे महायुतीमधील काही पक्ष असतील, महाविकास आघाडीतील पक्ष असतील, ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. मात्र शिंदे गटातील शिवसेनेतील अद्यापपर्यंत कुणी बडा नेता या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं नाहीये, कारण एकंदरीतच या ठिकाणची परिस्थिती कुठेतरी मुख्यमंत्र्यांची मॉरिसने घेतलेली भेट असेल, त्यामुळे कुठेतरी संजय राऊत पासून वेगवेगळ्या नेत्यांनी ठाकरे गटाच्या मुख्यमंत्र्यांवरती इशारा साधलेला होता आणि एकंदरीत या गँग वॉर संदर्भात त्यांनी टीकाही केलेली होती, त्यामुळे कुठेतरी
एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार असतील किंवा नेते असतील त्यांनी या ठिकाणी येण्याचं टाळल्याचं पाहायला मिळते. कारण काही वेळापूर्वी उदय सामंत यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावरती निशाणा साधलेला होता, त्यामुळे परिस्थिती कुठेही बिघडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणता येईल किंवा एकंदरीत राजकीय अध्यापही मतभेद म्हणता येऊ शकतात. त्यामुळे कुठेतरी शिंदे गटातील आमदार खासदार आणि नेत्यांनी या ठिकाणी येण्याचं टाळलेलं आहे. फरा निश्चितच चेतन, पण आपण गर्दी बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आपण कॅमेरा जिथपर्यंत नेला तिथपर्यंत जे समर्थक आहेत किंवा त्यांचे आप्तस्वकीय सगळ्यांचीच गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच गर्दी मोठ्या संख्येने आहे, म्हणजे माझ्या डाव्या हातापासून ज्या ठिकाणी प्रवेश करतो तिथपासून जर आपण पाहिलं तर जिथे नजर जाईल तिकडे आपण या ठिकाणी गर्दी पाहू शकतो. ही जी गर्दी आहे ही एकंदरीतच या सर्वांना ज्या ठिकाणी हा अंत्ययात्रेचा रथ ठेवलेला आहे त्याच मार्गाने त्यांना आता अंत्यदर्शनासाठी आतमध्ये प्रवेश दिला जाईल. इथून प्रवेश दिल्यानंतर आतमध्ये तळमधल्याच्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्थिव ठेवण्यात येणार आहे या पार्थिवाचं दर्शन घेऊन पुन्हा दुसऱ्या गेटने ही जी सर्वसामान्य नागरिक आहेत ते बाहेर पडतील. अवघ्या पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये एकंदरीत जी माहिती मिळते की 5 ते 10 मिनिटांमध्ये पार्थिव आहे ते खाली आणलं जाईल आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचं दर्शन घेता येईल. आणि आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने पोलिसांवरती ताण आहे, उज्जत जाती जात आहे. प्रत्येक नागरिक असतील, जवळचे कुटुंबीय असतील, त्यांना पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे. मात्र वरती 6व्या मजल्यावरती जागा अपुरी असून मोठ्या संख्येने याआधीच नेते आणि कुटुंबीय गेलेले आहेत, दाखल झालेले आहेत, त्यामुळे गर्दी झालेली आहे. आणि म्हणून पोलिसांकडून सातत्याने विनंती करण्यात येत आहे, आवाहन करण्यात येत आहे की नागरिक असतील किंवा VVIPs जरी असतील त्यांनीही थोडी सहकार्याची भूमिका घ्यावी. वर गेलेले जे VVIPs आहेत किंवा नेते आहेत कुटुंबीय आहेत त्यांनी दर्शन घेतल्यानंतरच खालील कुटुंबियांनी वर जावं, जेणेकरून कुठल्याही प्रकारची धावपळ या ठिकाणी होणार नाही, गर्दी होणार नाही, धक्काबुक्की होणार नाही. आणि अंतर्गत शांतपणे आणि संयमाने पोलीस या ठिकाणची परिस्थिती हाताळत आहेत. आपण पाहू शकतो वेगवेगळे कुटुंबीय आहेत त्यांची समजूत काढली जात आहे आणि एकूणच नागरिक आहेत ते सकाळपासून या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने येऊन जमलेले आहेत. वाट मिळेल तिथे बसलेले आहेत, जागा मिळेल त्या ठिकाणी बसलेले आहेत. भिंतीवरती चढून आपण काही नागरिक या ठिकाणी बसल्याचं पाहू शकतो, महिला कार्यकर्ते असतील, पुरुष कार्यकर्ते असतील, इतकंच नाही तर तरुणही मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत. आणि अपेक्षा आणि इच्छा एकच आहे की आपल्यासाठी वेगवेगळी सामाजिक कामातून ज्याने आपलं उत्तरदायित्व पेललेलं आहे त्याचा पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की मुंबई बँकेवरती संचालक म्हणून कामगिरी असेल अभिषेक गोसाळकर यांची, ते स्वतः या ठिकाणी नगरसेवक होते, नंतर त्यांची पत्नीही या ठिकाणी नगरसेविका होती, त्यांचे वडील स्वतः या ठिकाणी विधानसभेत आमदार होते, त्यानंतर त्यांनी म्हाडाचं मुंबई अध्यक्षपदही स्वीकारलेलं होतं, भूषवलेलं होतं. आणि म्हणूनच एवढा मोठा सामाजिक वसा असलेला या गोसाळकर कुटुंबावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर निश्चितच मोठ्या संख्येने लोक येणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच कुठेतरी गोसाळकर कुटुंबाने केलेल्या कामाची ही पावती म्हणता येऊ शकते. आणि म्हणूनच मोठ्या संख्येने लोक असतील या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांना अंत्यदर्शन घ्यायचं आहे. अंत्यदर्शनानंतर आता या ठिकाणी पुढील काही वेळामध्ये अंत्ययात्रा आहे, त्याला सुरुवात होणार आहे, तत्पूर्वी आपल्याला अंत्यदर्शन घेता यावं म्हणून लोकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आणि एकूणच आता ठाकरे कुटुंबीय जे अंत्यदर्शनासाठी गोसाळकर कुटुंबियांच्या घरात गेलेलं आहे ते अवघ्या पुढील काही मिनिटांमध्ये खाली येईल आणि त्यानंतर पार्थिव जे अभिषेक गोसाळकर यांचं ते खाली आणलं जाईल आणि सर्व लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. आणि थोड्या 3 नंतर याच ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि याच ठिकाणी दौलतनगर स्मशानभूमीमध्ये अभिषेक गोसाळकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निश्चितच चेतन, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा. या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत जे अभिषेक घोसाळकर यांचे समर्थक असतील त्यांना मानणारे लोक हे या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. दुपारची वेळ आहे, ऊन आहे, तरी सुद्धा अभिषेक घोसाळकर यांचं अंत्यदर्शन, त्यांची अंतिम एक दर्शन घेता यावं यासाठी सर्वजण गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत आणि पोलिसांशी हुज्जत सुद्धा घालतायत. त्यांच्या घरामध्ये एंट्री मिळावी यासाठी पण तिथे जागा अपुरी असल्यामुळं आता थोड्याच वेळामध्ये अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव खाली आणलं जाईल आणि ग्राउंड फ्लोअरला ते ठेवलं जाईल सर्वांच्या अंत्यदर्शनासाठी. त्यावेळेला अंत्यदर्शन घेता येणार आहे सामान्य जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे सुद्धा इथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कारण गर्दी आपण
आपण बघतोय एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार नाही, पाय सुद्धा ठेवता येणार नाही, एवढी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, काय सांगाल, उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि त्याचबरोबर ठाकरे गटातील जे महत्वाचे नेते आहेत ते थोड्याच वेळापूर्वी इथं पोहोचलेले आहेत घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी. आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही गर्दी आपण बघतोय, प्रचंड अशी गर्दी आहे. घोसाळकर हे सामाजिक कार्यामध्ये सुद्धा हिरिरीने सहभाग घेत होते आणि या सामाजिक कार्यापायी जो मारेकरी आहे, जो आरोपी आहे, ज्यानं स्वतःला सुद्धा संपवलं, त्यानं घोसाळकर यांना बोलावलेलं होतं, त्यामुळं एक पोचपावतीच म्हणावी लागेल अभिषेक घोसाळकर यांच्या सामाजिक कार्याची, लोकांप्रती त्यांनी आतापर्यंत जे काही काम केलं आहे त्याची, की इथं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते. खरं नक्कीच या दौलतनगरमध्ये जनसागर लोटलेला आहे. अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक होते, मात्र त्यांचे वडील सुद्धा माजी आमदार राहिलेले आहेत, ठाकरे गटाचे जुने जाणते नेते आहेत. आणि अभिषेक घोसाळकर यांचं सुद्धा सामाजिक कार्य हे फार मोठं होतं. ते आता नवोदित या ठिकाणी राजकारणी उदयास येणारं राजकारणी असं त्यांचं हे त्यांचं नेतृत्व होतं. एकूणच त्यांच्यासोबतचे तरुण असतील, ते युवक असतील, प्रेरणादायी म्हणजे सर्व नवे युवकांना नव्या पिढीसाठी सुद्धा प्रेरणादायक, कारण कमी वयामध्ये चांगलं काम आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलं होतं. मात्र राजकीय जीवनामध्ये आपण पुढे पुढे जसं जात असतो तर राजकीय जीवनामध्ये अनेक शत्रू सुद्धा बनत असतात. पूर्व वैमनस्यातून अनेक या ठिकाणी कुरघडा होत असतात, मात्र ही हत्यापर्यंतची गोष्ट ही कधीतरीच होत असते. मात्र अभिषेक घोसाळकर यांच्यासोबतचे जे आरोपी होते, म्हणजे त्यांच्यावरती जे मारेकरी होते, त्यांच्यावर हल्ला करणारे होते, मॉरिस यांचा सुद्धा मृत्यू झालेला, त्यांनी स्वतःला संपवलेला आहे. मात्र कुठेतरी मॉरिस हा कट करून या ठिकाणी अभिषेक घोसाळकर यांच्यावरती होता, पाळत ठेवून होता. आणि त्याच गोष्टी तिकडून सोबत फेसबुक लाईव्हचा बहाना काढून हा गोळीबार आहे तो झालेला आहे. मात्र गोळीबार झाल्यानंतर आपण बघतोय दौलतनगर असेल, आयसी कॉलनी असेल, पूर्ण बोरिवली दहिसर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते, कारण घोसाळकर परिवाराचे चाहते असतील, समर्थक असतील, हे सर्व या ठिकाणी दौलतनगर सोसायटीच्या बाहेर आहे. आपण इथं औदुंबर सोसायटी आहे, त्या सोसायटीच्या बाहेर आहे. सर्वांनाच या ठिकाणी घोसाळकर यांचं अंतिम दर्शन घ्यायचं आहे, त्यासाठी सर्वच या ठिकाणी प्रयत्न करतो. थोड्याच वेळामध्ये पार्थिव या ठिकाणी खालती आणण्यात येईल आणि पार्थिवचे सर्वांना अंत्यदर्शन ठेवण्यात येईल. आता उद्धव ठाकरे सध्यावरती सपत्नीक सहकुटुंब आलेले आहेत, ते सुद्धा घोसाळकर. निश्चितच स्वप्नील, थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते. संजय राऊत, अनिल परब हेही या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघितलेलं आहे. दरम्यान प्रचंड अशी गर्दी अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी जमलेली आहे. हा जनसागर लोटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य थोड्या वेळापूर्वी ठाकरे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले होते. ठाकरे गटातील जे मोठे नेते आहेत तेही या ठिकाणी पोहोचल्याचं आपण बघितलेलं आहे. दरम्यान जाऊयात आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांच्याकडे, तेही याच ठिकाणावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चेतन, थोड्याच वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की अभिषेक घोसाळकर यांच्या सामाजिक कार्याची ही पोचपावती म्हणावी लागेल, मोठ्या संख्येनं इथं जनसागर लोटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे जे त्यांचं सामाजिक कार्य होतं याचाच फायदा मॉरिसनं घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे, कारण त्याने सामाजिक कार्यासाठी साडी वाटप असेल किंवा राशन वाटपासाठीचा बनाव करूनच त्यांना त्या ठिकाणी बोलावलेलं होतं. निश्चितच परा, एकंदरीत त्यांचं सामाजिक कार्य जर आपण पाहिलं आणि याचाच कुठेतरी गैरफायदा मॉरिसने घेतलेला होता. साडी वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने त्याला स्वतःच्या अभिषेक घोसाळकर यांना कार्यालयात बोलावलं आणि एकंदरीत त्यांच्या हत्येचा घाट घातला या ठिकाणी. मात्र जे सामाजिक कार्य आहे तशी त्याची ती या ठिकाणी येऊ शकते, अभिषेक घोसाळकर असतील किंवा विनोद घोसाळकर असतील, त्याचमुळे एवढ्या मोठ्या संख्येने हा जनसागर आहे तो या ठिकाणी लोटलेला आहे. कारण घोसाळकर कुटुंबावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. अभिषेक घोसाळकर यांचे दोन अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी, आणि अगदी चिमुरडी वयात असताना त्यांच्यावरतून हे बापाचं छत्र हरपलेलं आहे. अशावेळी घोसाळकर कुटुंबाला कुठेतरी आधार देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते जमलेले आहेत. कुटुंबियांची संख्याही लक्षणीय आहे आणि एकूणच आता कुठेतरी प्रत्येकाला या अभिषेक घोसाळकर नामक उमद्या नेतृत्वाचं अंत्यदर्शन घ्यायचं आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने पोलिसांबरोबर हुज्जत घालण्याचं काम काही नातेवाईक करत आहेत. मात्र ज्या प्रकारे गर्दी लोटलेली आहे बाहेर, त्याचप्रकारे इमारतीच्या प्रांगणातही, आतमध्ये आणि इतकंच नव्हे तर सहाव्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या घरातही मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत आणि म्हणूनच कुठेतरी सातत्याने पोलिसांकडून विनवणी करण्यात येत आहे, विनंती करण्यात येत आहे.
की थोडं सहकार्य करा, थोडा वेळ थांबा, वर गेलेल्या लोकांना खाली येऊ द्या, त्यानंतर तुम्हालाही दर्शनाला आम्ही वेळ देऊ. इतकंच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक वेगळी रांग या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. ज्यावेळी पार्थिव आहे ते खाली घेऊन येण्यात येईल, त्याच्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी व्यवस्था केली जाईल. मात्र तोपर्यंत थोडीशी कळ काढा अशी विनंती सातत्याने पोलीस आणि कार्यकर्ते करत आहेत. मात्र सकाळपासूनच म्हणजे सकाळी 6-7 वाजल्यापासून आपण दाखवत आहोत की कशाप्रकारे मोठ्या संख्येने येण्यास इथे कार्यकर्ते सुरुवात झालेली होती आणि आता एकंदरीत काही प्रमाणात असलेल्या कार्यकर्त्यांनी रूप आहे ते स्वरूप आहे ते आता जनसागरात झालेलं आहे आणि अक्षरशः इथे पाय ठेवायला जागा नाही इतक्या मोठ्या संख्येने लोक जमलेले आहे. अगदी दुपारी 3 नंतर या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे पुढील 1.5 तासामध्ये अंत्यदर्शन घेता येणार आहे आणि म्हणूनच आपल्याला अंत्यदर्शन घेता यावे, आपल्याकडून हे शेवटचं दर्शन राहू नये म्हणून लोक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत आहेत. कुठेतरी पोलिसांना सातत्याने विनंती करत आहेत की लवकरात लवकर पार्थिव खाली घेऊन यावं, जेणेकरून आम्हालाही आमच्या नेत्याचं आमच्या कार्यकर्त्याचं दर्शन घेता यावं. आणि एकूणच म्हणूनच आपण पाहत आहोत की विनोद घोसाळकर असतील, तेजस्वी घोसाळकर असतील, या दोन्ही व्यक्तींसाठी ही खूप मोठी हानी आहे, कारण तेजस्वी घोसाळकर यांच्या लग्नाचा वाढदिवस 14 तारखेला आहे आणि त्याच्यासाठीच आज सकाळी जे आहेत अभिषेक घोसाळकर ते शिमला या ठिकाणी विमानाने रवाना होणार होते. मात्र तत्पूर्वी काल रात्रीच हा दुर्दैवी प्रसंग घडला आणि म्हणूनच कुठेतरी या गोड आठवणींचं रूपांतर कडू आठवणींमध्ये झालेलं आहे. आणि या सर्व अशा वेळी दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना या घोसाळकर कुटुंबाला ज्याने आपलं सामाजिक दायित्व जपलेलं आहे, मोठ्या प्रमाणात सामाजिक मदत केलेली आहे, त्यांना आधार देण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने बोरिवली असेल किंवा दहिसर असेल इतकंच नव्हे तर मुंबई आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत. बरा निश्चितच चेतन, सगळ्यांना आधी तर आश्चर्याचा धक्का बसलेला होता आणि एक दुःखाचा डोंगर या सगळ्यांवर कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं काल आश्चर्याचा धक्का बसलेला होता आणि त्यानंतर आता दुःखाचा डोंगर या सगळ्यांवर कोसळलेला आहे. तर अंत्यदर्शनासाठी इथं गर्दी प्रचंड होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत. ठाकरे कुटुंबीय हे अंत्यदर्शनासाठी 6व्या मजल्यावर पोहोचलेले आहेत घोसाळकर यांच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.